पीक विम्याच्या संदर्भामध्ये शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी आहेत आणि या तक्रारी संदर्भामध्ये कंपन्यांनी कसं फसवलं आहे हे आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या लक्षात आणून दिलं. त्यांनाही काही प्रकरणं माहिती आहेत आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की शासनाला मी कळवलेलं आहे की याच्यामध्ये विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणामध्ये फसवणूक केलेली आहे. एकूण जर जिल्ह्याचा जर आढावा घेतला तर शेतकऱ्यांनी जेवढे पैसे भरलेत तेवढे पैसे द्यायलासुद्धा विमा कंपन्या तयार नाहीत अशी जर परिस्थिती आहे. हे वर्ष तर अतिवृष्टीचं वर्ष आहे, प्रचंड नुकसान झालेलं आहे आणि या अशा काळामध्ये जर का विमा कंपन्या तरीसुद्धा फायद्यात जात असतील तर निश्चितच यंत्रणेमध्ये कुठेतरी चुका आहे आणि या विमा कंपन्यांनी सरळ सरळ शेतकऱ्यांना फसवलेलं आहे.